पुण्यात लकडी पुलावर मेट्रोच्या कामावरनं महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. गणेश विसर्जन मिरवणुकीत अडथळा ठरणारं हे काम थांबवण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. यावरून सभागृहात चांगलाच गदारोळ झालाय. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडनं आरोप प्रत्यारोप करण्यात आले. या विषयावर चर्चेची मागणी विरोधक करत होते. यावेळी महापौरांचा मानदंड उचलण्याचाही प्रयत्न झाला. गोंधळ वाढल्यानं सभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. त्यानंतर विरोधी पक्ष दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप महापौरांनी केला. या वर्षीपासून पुण्याची गणेश मंडळांची मिरवणूक परंपरा ही संपणार आहे आणि म्हणूनच या संदर्भामध्ये आज पुणे महापालिका ही 8,500 कोटीचं बजेट असणारी महानगरपालिका आहे. जर त्या संदर्भातले फ्लाय म्हणजे त्या फ्लायओव्हरचे जर पिलरची उंची वाढवायला जर 28 कोटी रुपये खर्च होत असतील तर आमच्या तिन्ही पक्षाचा त्या गोष्टीला पाठिंबा आहे. त्याचं कारण आहे, विकासाला आमचा विरोध नाही, पण पुण्याची संस्कृती नका या ठिकाणी टिकली पाहिजे या मताचे आहोत आणि म्हणूनच या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देणार आहोत. मेट्रोच्या लकडी पुलावरच्या पुलाच्या संदर्भात त्यांनी हे आज आंदोलन केलं आणि पुन्हा एकदा पुलाचं काम थांबवावं आणि या मेट्रोचं काम थांबवावं अशी त्यांची मागणी होती. परंतु आम्ही त्यांना विनंती केली की आपण या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी याचा निर्णय दिला आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये हे काम चालू करायला सांगितलं, त्यामुळे तुम्ही त्यांना विनंती केली पाहिजे. सभागृहामध्ये गोंधळ घालून होणार नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे